तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगत सिंग गिरासे यांना अटक करा अशी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उभारणीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. एखादा प्रकल्प जिल्ह्यासाठी शक्तीस्थळ ठरतो हे त्या प्रकल्पाच्या उभारणीचे यश आहे. हे मात्र बारवीनंतर पाण्याचे नवे स्रोत उपलब्ध होतील अशी कोणती ती तजवीज नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. चक्क धरण बांधण्याआधीच त्यात घोटाळा झालाय. हा सर्व प्रकार घडला आहे तो मलंगड येथील कुशिवलीत. दरम्यान पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याने उघड आल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहिजे आणि अटक करण्यात आली नाही तर येत्या 8-10 दिवसात उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. कुशिवली येथे सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून या भूसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मूळ मालकाची फसवणूक करत तब्बल 16,69,000 नुकसान भरपाई रक्कम लुटल्याचे समोर आले आहे. यावेळी 2 हप्त्यात व्यक्तींची नावे देखील मोबदला लुटण्यात समोर आली आहे. या प्रकरणी महिन्याभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 47 लाखांचा मोबदला देण्यात आला. ग्रामीण भागाची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मलंगड येथील आणि अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. माणसाची उल्हासनगरच्या विभागीय कार्यालयामार्फत भूसंपादन प्रक्रिया राबवली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यात या भूसंपादन मोबदला वाटपात बनावट कागदपत्रे सादर करा मोबदला लुटण्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लुटण्यासाठी काही व्यक्तीने तो त्यांच्या नावांचा वापर केला होता. प्रांत अधिकारी जयराज कारभारी सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि फ्रॉड करणारे टोळीने ते पैसे प्रांताच्या अकाउंट प्रांतांनी त्यांना पैसे वर्ग केले. आधार कार्ड, पॅन कार्ड डुप्लिकेट बनवून त्या आधारावर त्यांनी NFT करून पैसे वर्ग केले त्यांच्या अकाउंटला. टाकून ते पैसे काढलेले, गेलेल्या माणसाचे पैसे काढलेले. 19 वर्ष झाली आणि आता मी त्या दिवशी बघितलं तर आमचं गेल्या वर्षी आधार कार्ड, पॅन कार्ड, मृत्यू दाखला नाही, हे आता झालेले 6-7 वर्ष झाले तर आधार कार्डला. कुशिवली प्रकल्प हा अंबरनाथ तालुक्यामध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं भूसंपादनाचं काम जे आहे ते या कार्यालयामार्फत सुरू आहे. या कार्यालयामध्ये भूसंपादनाचा मावेजा घेण्यासाठी काही लोकांनी बोगस कागदपत्राद्वारे आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला. त्याचा संशय आल्यामुळे आपण ती चौकशी केली आणि त्यामध्ये कागदपत्रे ही बनावट आढळल्यामुळे आपण या कार्यालयाने त्या लोकांवर गुन्हा दाखल केला. याच अनुषंगाने मागील प्रकरणाची पण तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये मयत लोकांच्या नावानी आणि इतर व्यक्तीच्या नावानी दुसऱ्यांनी मावेजा नेल्याची निदर्शनास आल्यामुळे आपण त्या सर्वावर शासकीय रकमेचा अपहार आणि फसवणूक केल्याबद्दल आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आपण आत्तापर्यंत 4 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या मागच्या प्रकरणाची पण यापूर्वी जे झालेले आहेत प्रकरण त्याची पण तपासणी आपण करत आहोत आणि त्या प्रकरणाची तपासणी झाल्यानंतर एकत्रितरित्या त्याची माहिती देणं योग्य राहील. सद्यस्थितीमध्ये फक्त 25 सर्वे नंबरच्या भूसंपादनाचा मावेजा वाटप झालेला आहे. म्हणजे अंदाजे 20% एवढ्या जमिनीचा मोबदला देण्याची कारवाई झालेली आहे. उर्वरित जमिनीचा मोबदला अजून दिलेला नाही. त्या लोकांची मोबदला देण्याचे काम स्थगित करण्यात आलेलं आहे. सदर आरोप हे बेकायदेशीर आहेत. गुन्ह्यातील जो तपास आहे तो योग्य तो व्हायलाच पाहिजे. दोषींवर शिक्षा व्हायलाच पाहिजे. संबंधित जी भूसंपादनाची जी फसवणूक करून रक्कम काढली गेलेली आहे ती फक्त माझ्या कार्यकाळातच काढली गेली असं नाही आहे. ती आताच्या पण कार्यकाळात काढली गेलेली आहे. परंतु जो कोणी दोषी असेल ते तपास अधिकारी त्याच्यावर तपास करून योग्य ते चौकशी करून कारवाई करतील. त्यांच्यावर शिक्षा होईल, FIR होईल, त्याच्यावर चार्जशीट होईल. परंतु राजकीय आरोप न करता संबंधितांनी कायदेशीररित्या सर्व बाबी तपासूनच आरोप करायला हवे असं मला वाटतं. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले.
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।